मित्रांनो, आपण आज चाललेलो आहे लोणावळ्याला, म्हणजेच एन्जॉय करायला. माझ्या मित्रमंडळीसोबत चाललेलो आहे. माझा जो कॉलेजचा जो ग्रुप आहे, तर गेल्या टायमाला आम्ही गेलेलो मनोरेला, तिथे तो खूप अशी एन्जॉय केली ना की बोलून सोय नाही. तर या ट्रिपला आपण एन्जॉय तर खूप करणारच आहोत, म्हणजे जाता आता आपण एकविरायचे दर्शन घेता जाणार आहोत. सो एन्जॉय तर खूप होणार आहे आणि आपण चाललेलो एन्जॉय केले वाटते. सो आपल्या लोणावळ्याच्या ब्लॉगची सुरुवात करूया. चला प्रभात मित्रांनो, कशात सर, मजेत ना? मी तुमचा मित्र लालित पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, माझा कॉलेजचा जो ग्रुप आहे ना, कोणता माहिती आहे? हा वाला बघितलं याशी धमाल असते. तर गेल्या टायमाला म्हणजे 1 year झाला ऑलमोस्ट आम्ही मनोरेला गेलेलो आणि आत्ता चाललेलो आहे लोणावळ्याला. लोणावळ्याला प्लॅन झालेला आहे. फ्रेंड्स सर्व तिकडून मुंबईवर निघालेत, मी आहे पनवेलला. तर इथून मी आता बाईक घेऊन निघतोय. मला ऑन द वे रस्त्यात मिळतील, नाही भेटले डायरेक्ट आपण लोणावळ्यामध्ये विलावर जाऊया आणि एन्जॉय करूया. लेट्स गो. आता आपण निघूया इथून आणि आपली मित्र सर्व पुढे गेलेली आहेत, त्यांना आपण भेटायला ट्राय करूया. आता इथून प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. प्लॅनमध्ये हा चेंज झाला आहे की जायचं आता एकविरीला. पहिला लोणावळ्याला चालले आणि म्हणजे आईचं दर्शन नाही असं होणार काय? तर आपण पहिला एकविरीला दर्शन घेऊ पायथ्याशी आणि मिळून डायरेक्ट लोणावळ्याला निघू. तर आपण आता पोचलेलो आहे बघा. अपने भाई लोग भी आ गए और अपन भी इधर पहुंच गए. लेट भाई, मैं क्या करूंगा? ट्रेन में ही चला रहा था कुछ क्या भाई, तो मैं क्या करूं भाई? कितना बांध पे रहेगा ना, तेरे को मालूम पड़ेगा सुबह कितना गर्दी था भाई. सच्ची में गर्दी था दोस्तों. निकला ना, एक गाड़ी नहीं थी, एक रिक्शा नहीं थी. लोग बहुत जल्दी आए और बाकी के लोग आ रहे. अरे भाई लोग भी आ गए. दूसरा बंदा देख उधर है और ये तीसरा बंदा. तीसरे बंदे का ना छाती का प्रॉब्लम. क्यों तेरे छाती को क्या हुआ? अरे पहली बार चढ़ा के ऊपर भाई ये बोला कि मैंने. अरे तू पीछे बोल रहा है. अरे मैं इधर आके खड़ा हूँ, मेरे को फोटो निकालना थी. इन लोग का आना चाहिए कि मेरे को उधर जाना चाहिए, मेरे को आप बताओ पहले. चलो चलो. सो मित्रांनो, मित्रांसोबत फोटो काढले मस्त पायथ्याशी आणि निघालो तिथून डायरेक्ट विलाकडे आपल्या एन्जॉय करायला, म्हणजे एन्जॉयच विलावरती. सो मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ते यायचं असेल ना, तुम्ही बाय ट्रेननी येऊ शकता. मलोली स्टेशनला उतराचा आणि तिथून एक्झॅक्ट बाजूलाच आहे, बरोबर पटरीच्या लागूनच. सो मी गुगल मॅप्स आणि कॉन्टॅक्ट टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. स्टॉप लोडिंग. तर मित्रांनो, तो स्टॉक बी मस्त पैकी लोड केलाय. तो वाला स्टॉक नाही, तो हा वाला. सो फायनली आता पोहोचलो आपण विलावरती मस्त पैकी. कुठला विला आहे? पण दोन दोन तीन तीन विला तिथं रे. अच्छा कॉटेज आहे. कुठं पोहोचले रे? अच्छा ये वाला पिक्चर देखा तुम्ही. अब शॉर्ट एन्जॉय करू आम्ही. जेवायला मित्रांनो, मग आपला राईस आहे आज. राईस सर्व मस्त पैकी राईस घेतलेली आहे. चला आता जेवूया आपण आणि नंतर मग आपण.
सो मित्रांनो, आता जाऊया आपण संध्याकाळचा नाश्ता आणायला, म्हणजे जेवण जेवण आणायला जायचं आहे. चल प्राजू. तर प्राजू, मी अंकू आणि सशांक चाललेलो आहे. आता फॅमिली झालेला आपला 2 दिवसाचा ट्रिप मजबूत. आपली पब्लिक आता येते बाहेरून, मजा केली मजबूत मध्ये. पाण्यातले शॉर्ट तुम्हाला आवडले असतील, बेकारवाले या डना डन मारलेले पाण्यात उड्या. पण आपला वरून खर्च की झाला पर पर्सन दारू त्यांच्यासाठी 1500 पकडून चला. ट्रॅव्हलिंग पकडून आणि ड्रिंकर आहेत त्यांना 3000 पकडा आरामात. आणि अशा प्रकारे आमची ट्रिप इथंच संपलेली आहे. फोटो बिटो मस्त काढले. सो मित्रांनो, जस्ट आत्ताच घरी आलेलो आहे, म्हणजे पुन्हा ट्रिप करून. ॲक्च्युली सिंगाला माहिती आहे मी तिथंच ब्लॉग एंड करणार होतो आपल्या विल्याच्या बाहेर, पण नंतर विचार केला कुठं जायचा प्लॅन करतात हे लोक. तर मग मी बोललो नंतर काय, नंतर काय, नंतर काय, नंतर करता. मग वरती फक्त थांबलो फोटो काढायला, नंतर मग डायरेक्ट पनवेलला आला आणि झाला आपला सीन. तर मी तुम्हाला बोलायला विसरलो की एक माझा गसावर बसल्या ओरडून ओरडून, कारण की तिकडं फुल गाणी बिणी घेत होतं ना, तर रात्र नुसतं ओरडत होतं असा सीन होता. तर त्यामुळे मला घसा बसला आहे. त्या विलाचं नाव ना इन्जॉय विला होता. आणि तुम्हाला जर तिकडे जायचं असेल ना, ती त्याची प्रॉपर मी लोकेशन आहे ना ती मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकतो आणि त्याचा नंबरसुद्धा मी टाकतो. कोणाला जायचं असेल तर जावा, इन्क्वायरी करा की स्वस्तामध्ये प्रॉपर चांगला होऊन जाईल. तुम्ही 2000 आरामात जाऊन येणार, आरामात जाऊन. फक्त नॉन ड्रिंकर्स आता ड्रिंकर्स लोक म्हणणार आहे. आम्ही कसे ते आम्ही 1300 काढून गेलेलो. 1300 म्हणजे फक्त यायचे, म्हणजे विलाचे आणि जेवणामुळे मी 1300 काढले. वरतून 200-300 एक्स्ट्रा काढलेले आपला खाणापिणा घ्यायसाठी आणि पहिले सॉरी आपला, म्हणजे ओव्हरऑल 1500 पकडा. आम्ही 1500 काढलेले, 1500 जाऊन आलो आणि बाकीचे 200-300 आम्ही फक्त पेट्रोलला काढलेले. म्हणजे कसं आमचं प्रॉपर होऊन जाईल रुटीन असा. त्या हिशोबाने मी गेल्यानंतर नक्कीच जावा तुम्ही, कारण की खूप चांगलं आहे असं, म्हणजे फॅसिलिटी चांगली आहे, क्लायमेटसुद्धा चांगलं आहे, नेचर पण मस्त आहे, बॅक साईड चांगले रूम आहेत, रूम पूल पण एक नंबर आहे. पूलमधले व्हिडिओ तुम्ही बघितले अशी मजा केली अशी. तर इथपर्यंत ब्लॉग बघितलं असशील, लाईक करायला विसरू नका. आपल्या तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, शेअर करा, शेअरच्या बटनावर क्लिक करा. आणि दुसऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोचली ना तर, म्हणजे कसं आहे ना की व्हिडिओ पोचली ना तर त्यांनाही समजेल की इथं चांगला व्हिला आहे, जाऊ शकतो असा सीन आहे ना. तर जावा पटकन, शेअर करा. इथपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.